शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि भारतातील हवामानाविषयी आणि एकूणच मान्सूनच्या प्रगतीविषयी अंदाज व्यक्त करणार आहे आज महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली आहे लातूर नांदेड चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर अमरावती वर्धा यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाला सुरुवात झालेली आहे विरळ स्वरूपामध्ये अकरा तारखेला तळकोकणात आलेला मान्सून त्या ठिकाणहून अद्याप हल्लेला नसला तरी आज आपल्या अंदाजानुसार पूर्वेकडून बावीस तारखेला मान्सूनची प्रगती होईल हा अंदाज शंभर बरोबर ठरलेला आहे त्यामुळे आज पावसाचा श्रीगणेशा झाला आहे उद्यापासून ठिकठिकाणी थीक पावसाचं प्रमाण वाढेल तर चोवीस तारखेपासून जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे जी एफ एस मॉडेलनुसार उद्या कुठे पाऊस होऊ शकतो तर उद्या देखील पूर्व विदर्भ आणि मराठवाड्याच्या बहुतांश भागात पावसाचा अंदाज आहे चोवीस तारखेला संपूर्ण विदर्भ बहुतांश मराठवाडा बहुतांश कोकण किनारपट्टीला पावसा जातून तयार होईल पश्चिम महाराष्ट्रातही हलका पाऊस निर्माण होऊ शकतो मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातही विरळ स्वरूपात पावसाचे क्षेत्र निर्माण होईल मोठ्या पावसाला सुरुवात विदर्भातून मराठवाड्यातून आणि उत्तर महाराष्ट्रातून पंचवीस तारखेला होणार आहे जी तारीख आपण गेले पंधरा दिवसापासून सांगतो आहोत आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये पंचवीस तारखेला मोठं पावसाचं वातावरण सर्वच विभागात राहील मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही विभाग त्यामध्ये सुटण्याची शक्यता आहे की सव्वीस तारखेला हे वातावरण थोडं उत्तरेला मध्य प्रदेश गुजरातकडे सरकण्याची शक्यता आहे तरी देखील कोकण किनारपट्टीला विदर्भात जोरदार पाऊस राहणार आहे उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस राहणार आहे हे पावसाचं वातावरण आपण बघतो विदर्भात सातत्याने राहिल्यामुळे विदर्भकर लवकरच पावसाला कंटाळणार आहेत कोकण किनारपट्टीलाही चोवीस तारखेपासून सुरू झालेला पाऊस पुढे सातत्याने चालू राहणार आहे आपण बघतो की एकोणतीस तारखेला पुन्हा पावसाचं प्रमाण विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात कोकणात वाढणार आहे बघतो सातत्याने महाराष्ट्रामध्ये पाऊस आहे तीस तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण मराठवाडा संपूर्ण विदर्भ संपूर्ण उत्तर महाराष्ट्र संपूर्ण कोकणात म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस जतून राहणार आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये असलेला एक सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे पेरणी करावी का ज्या दिवशी आपल्याला पेरणीयोग्य पाऊस झालेला असेल त्या दिवशी आपल्याला बिनधास पेरणी करायची आहे कारण संपूर्ण जुलै महिना पाऊस असणार आहे कारण आपण एक्सटेंडेड फॉरकॉस्ट या मॉडेलवर गेले तीन वर्ष खूप अभ्यास केलेला आहे आणि आपल्या अभ्यासानुसार थोडा कमी जास्त जरी पाऊस पडला तरी जुलैच्या वीस तारखेपर्यंत पाऊस राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आता पेरलेली पिकं अतिशय उत्तम पद्धतीने वाढणार आहेत तेवीस ते, ते एकोणतीस जुलै मोठं पाऊस वातावरण राहील त्यानंतर त्याच तुलनेत तीस तारखेपासून सहा <रह�> जुलैपर्यंतही पाऊस राहणार आहे सात जुलैपासून तेरा जुलैपर्यंत देखील महाराष्ट्रात आणि पूर्ण भारतात पावसाळी वातावरण राहणार आहे त्यानंतर चौदा जुलै ते वीस जुलै देखील महाराष्ट्रात आणि खास करून विदर्भात कोकण किनारपट्टीला या कालावधीमध्ये म्हणजे चार आठवडे भरपूर पाऊस पडणार आहे याच कालावधीत पूर्व विदर्भातही पाऊस मजबूत होणार आहे उत्तर महाराष्ट्रातही पावसाची काही अडचण नाही नवीनचं निरीक्षण केल्यानंतर महाराष्ट्रातलं एकही क्षेत्र असं नाही की ज्या ठिकाणी पाऊस कमी पडणार आहे केवळ सात तेरा जुलै या दरम्यान महाराष्ट्रातला पावसाचा जोर थोडा कमी जाणवेल परंतु पावसाचं वातावरण विरळ स्वरूपात मध्यम स्वरूपाचं पडत राहणार आहे त्यामुळे अतिशय चांगलं वातावरण पुढे चार आठवडे राहणार आहे ओलावा झाल्याबरोबर पेरणी करायची आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये दिलेला अंदाज बरोबर ठरलेला आहे आणि विदर्भात आज पावसाला सुरुवात झालेली आहे उद्या काय होणार आहे ते आपण बघणार आहोत उद्या देखील विदर्भात पावसाचं वातावरण पूर्व विदर्भात राहणार आहे जवळपास गोव्यापासून मुंबईपर्यंत पावसास अनुकूल अशा प्रकारच्या सरी उद्या दुपारनंतर सुरू होणार आहेत आणि या सरी जवळपास कोल्हापूर सांगली सोलापूरच्या काही भागात सातारा पुणे नाशिक अहमदनगर पश्चिमपर्यंत पोहोचणार आहेत त्यामुळे सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर अनेक नद्या उगम पावतात या ठिकाणी पावसाला सुरुवात उद्या तेवीस तारखेला होणार आहे अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा या सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचं वातावरण राहणार आहे आपला अंदाज जो बरोबर येणार आहे की चोवीस तारखेला मान्सून मुंबईपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे त्याच वेळेस पूर्वेकडून देखील मान्सून प्रगती करतो आहे त्यामुळे जलद गतीने विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली पूर्व विदर्भाकडे देखील मान्सून सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे एकाच वेळेस मुंबईच्या दिशेने आणि विदर्भाच्या दिशेने देखील मान्सून प्रगती करेल असा अंदाज आहे अहमदनगर बीड पंढरपूर सोलापूर लातूर धाराशिव या सर्व परिसरात पाऊस आहे कोकण किनारपट्टीला गोवा ते मुंबईपर्यंत पावसाचं वातावरण अगदी इगतपुरीपर्यंत पावसाचं वातावरण राहणार आहे पंचवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये खूप जोरदार पावसाचं वातावरण उत्तर महाराष्ट्र संपूर्ण विदर्भ त्याचबरोबर मराठवाडा संपूर्ण कोकण या ठिकाणी पावसं वातावरण तयार होणार आहे सव्वीस तारखेपासून मात्र एक पूर्वेकडून कमीदाब तयार होण्याची शक्यता आहे आणि हा कमीदाब पूर्वेकडून मान्सून पुढे घेण्यासाठी अतिशय उत्तम ठरणार आहे यामुळे विदर्भामध्ये खूप ठिकाणी मोठे पाऊस होणार आहेत मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाचा जोरदार पाऊस मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्रात आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळे ढगफुटी सदृश्य पाऊस आपल्याला सुरुवातीला सत्तावीस अठ्ठावीस तारखेला संपूर्ण विदर्भात बघायला मिळणार आहे अठ्ठावीस तारखेला मुंबईला सुद्धा मुसळधार पाऊस वातावरण तयार होणार आहे हे संपूर्ण क्षेत्र अठ्ठावीस एकोणतीसला गुजरातच्या दिशेने सरकणार आहे आपण बघतो अतिशय आश्चर्यकारक बदल आपल्याला हवामानात दिसतो आहे की जेव्हा पूर्वेकडून आलेलं हे वातावरण एकोणतीस तारखेला पुन्हा एकदा महाराष्ट्रावर सक्रिय होतं आहे त्यामुळे एकोणतीस तारखेला महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल आपण बघतो संपूर्ण कोकण किनारपट्टीला अठ्ठावीस एकोणतीस तीस खूप मोठं पावसून राहील सव्वीस तारखेपर्यंत ता मान्सून महाराष्ट्र ओलांडेल असा अंदाज आहे कमी दाबामुळे भारतातील अनेक राज्यांमध्ये मोठे पाऊस होतील आणि त्यात महाराष्ट्राचाही समावेश असणार आहे आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय